ईडी चौकशीनंतर वर्षा राऊतांची पहिली प्रतिक्रिया. ईडी चौकशीला सामोरं गेल्यानंतर संजय राऊत यांच्या पत्नी वर्षा राऊत यांनी पहिल्यांदाच माध्यमांशी संवाद साधला. यावेळी संजय राऊत यांचे बंधू सुनील राऊत हे देखील त्यांच्यासोबत उपस्थित होते. यावेळी त्यांनी माझ्या वहिनी वर्षा राऊत यांनी ईडी चौकशीला सामोरं जाऊन ईडीला योग्य ते सहकार्य केलेलं आहे, सोबतच काहीही झालं तरी आम्ही पक्ष सोडणार नाही असं सांगितलं. यावेळी वर्षा राऊत यांनी आम्ही उद्धव साहेबांच्या पाठीशी आहोत असं सांगितलं. काय म्हणाले सुनील राऊत आणि वर्षा राऊत पहा या व्हिडिओत. त्यांनी दिलेली आहेत, त्यांची स्टेटमेंट आज घेऊन त्यांना आता बाहेर सोडलेलं आहे. परंतु ज्यावेळी स्टेटमेंट घेतल्यानंतर मी माझ्या वहिनीशी बोलल्यानंतर त्यांनी एकच वाक्य सांगितलं, ते सांगतील काय ते काय बोलले. नाही काहीही झाले तरी सुद्धा आम्ही शिवसेना सोडणार नाही, आम्ही कायम उद्धव साहेबांच्या पाठीशी आहोत, त्यांच्या बरोबरच आहोत. आज संपूर्ण कुटुंब तुमच्यासोबत आहे ईडी कार्यालयाच्या. आम्ही संपूर्ण कुटुंब शिवसेनेसोबत आहोत आणि आज बाळासाहेबांच्या जागी माननीय उद्धव साहेब ठाकरे आहेत. आम्ही त्यांना उद्धव साहेबांना बाळासाहेबांच्या जागी मानतो, त्यामुळे आम्ही कधीही शिवसेना सोडणार नाही, पक्ष सोडणार नाही. आमच्या कुटुंबावर किती जरी अन्याय झाला तरी आम्ही शिवसेनेसोबतच राहणार. वहिनींची ईडीनी सांगितल्याप्रमाणे वहिनी ईडीच्या ऑफिसमध्ये हजर राहिल्या, काय प्रश्न विचारले सर्व उत्तरं वहिनींनी आमच्या दिलेली आहेत आणि त्यांचं त्याप्रमाणे जे काय विषय समाधान झालंय सगळ्या स्टेटमेंट दिलेले आहे. जे ईडीला जे सहकार्य करायचं होतं संपूर्ण सहकार्य वहिनींनी वर्षा राऊत यांनी केलेलं आहे, त्यामुळे चिंता करू नका. आम्ही सगळे आपल्या सोबत आहोत. पण वहिनींनी एक सांगितलं आता की काही झालं तरी पक्ष सोडणार नाही. आणि जरी बोलवलं तरी सुद्धा आम्ही पुन्हा इथे हजर राहू. मॅडम, ईडीकडून असं वारंवार आरोप केला जातोय.